नमस्कार। शेतकरी बांधवांनो, भाजीपाला पिकामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उत्पादन आहे असा बराच शेतकऱ्यांचा अनुभव आहे। आज आपण नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात माळेगाव मुक्ता हे गाव आहे, त्या ठिकाणी भाजीआवरा किंवा आवरा त्याला वाल असं सुद्धा म्हटलं जातं त्या पिकाच्या क्षेत्रामध्ये आहोत। या ठिकाणी 30 गुंठे क्षेत्रावरती यांनी लागवड केली आहे। यापूर्वी त्यांनी 15 गुंठेमध्ये 1 लाख रुपयाचा आवरा काढला होता आणि आता त्यांचं 1 एकरची लागवड आहे, आसपास 30 गुंठेचं आहे। बाकीचा आणखीन यापूर्वी दोडका वगैरे होता। हे 12 महिने भाजीपाल्याचे पीक घेतात। यांच्याकडे एक बोरवेल आणि छोटीशी एक विहीर आहे। कष्टी आणि नियोजनबद्ध अशी शेती यांची असते। यापूर्वी पण आपण यांच्या शेतीमधून नाविन्यपूर्ण प्रयोग, महाराष्ट्रातला बहुतांशी पहिला प्रयोग म्हणून सोयाबीनची शेती दाखवली होती। 4.5 फुटावर त्यांनी 6 लाईनी सोयाबीनच्या लावल्या होत्या आणि रेकॉर्ड ब्रेक असं 2 एकरमध्ये 35 क्विंटल उत्पादन त्यांनी काढलं होतं। तर अशा शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आपण आहोत, प्रत्यक्ष त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करू। तुमचा परिचय द्या। नमस्कार, माझं नाव नागनाथ बापूराव बिराजदार, मुक्काम पोस्ट माळेगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड। हे कुठलं पीक आहे? हे आवरा, ह्याला वालबी म्हणतात। आमच्याकडे भाजी आवरा म्हणतात। बाजावरा किती आता क्षेत्र? 30 गुंठे। बरं, त्याचे रान बांधणीपासून सविस्तरपणे जमल त्याबद्दल तुम्ही माहिती द्या, पुन्हा काही माहिती वाटलं तर प्रश्न विचारतील। काय याच्यामध्ये अगोदर दोडका होता, दोडका निघाल्याच्या नंतर त्याच्यामध्येच लगेच ह्याची आवऱ्याची लागवड केलेली आहे। याचा वाण आहे ऋतू अंकुर। हे झाडाचा आवरा आहे। आता अगोदरच पूर्वी मल्चिंग होतं, मल्चिंगवरती दोडका होता, मग ते दोडका थोडंसं करपे आल्यामुळं लगेच त्याच्यामध्ये आवरा लागवड करून घेतलेली आहे। हां, आता सरासरी 40 दिवसाचं आहे आता हे। हां, 40 दिवसाचं। आता पण फवारण्या किती झाल्या? फवारण्या काय ते दोडक्याबरोबर झालेली आहे। आता ह्याला खास करून एक परवा फवारणी झालेली आहे। त्याच्यामध्ये काय M1 आणि एक बुरशीनाशक मारलेली आहे। हिंग एक किड्यासाठी होतं, या वातावरणामुळं किडा जास्त झाला आता। यासाठी काय मारलं? M1। हां, एक बुरशीनाशक साप। बरं, आता ह्याच्या प्रथम खर्चाचीच माहिती बघायची म्हणली तर याचं बियाणं वगैरे यावर 30 गुंठ्याला किती लागलं, त्याचे खर्च वगैरे, पॉकेटचा खर्च वगैरे, लावण, ह्या सगळ्या गोष्टी थोडं आर्थिक दृष्ट्या म्हणजे हिशोबाच्या दृष्टिकोनातून। हिशोबाच्या काय आता ह्याच्यामध्ये 20 पॅकेट लागले 30 गुंठ्यामध्ये, कारण बाद जाते, बरेचसे काही बाद गेले आणि माझी लागवड थोडंसं दाट पद्धतीची आहे, कारण ड्रीपच्या ठिकाणी एका ठिकाणी एकच बी लावायचं राहते। ते येल असल्यामुळं होते होत नाही म्हणून त्यासाठी लागवड जे दाट झाली। हे पॉकेट घेतलं आहे हे 230 रुपयाला आहे। असे किती पॉकेट लागले? 250 ग्राम जर आहे। हां, 20 पॅकेट। बरं, तसं एकरला 20 पॅकेट लागते। आता माझं ते जसं काही बाद गेलं, पाणी एक वेळेस मोठं महाग पाऊस पडलं होतं, बरंचसं बाद गेलं ते बियाणं। हां, त्यासाठी एकरला 20 पॅकेट भरपूर आहे। लागवडीचा खर्च? लागवडीचा खर्च काय आता सध्या ह्याला काही सगळं आहे तर बेड होतं, त्यासाठी आता बियाणं आणलेले आहे। आता इथून जे काही फवारणी येईल आता पण ह्याचं वय किती आहे? 40 दिवस झाले। मग आता आपण फवारण्या किती झाली आता? फवारण्याला स्पेशल एकच झाली आता, अगोदर दोडक्याचे, त्या दोडक्यामुळं। आता ही लागवड का होते? ही लावण तोडणी का चालू होती पहिली? आता अजून 1-15 दिवसाला चालू होतं, 15 ते 20 दिवसाला। आता पुढे उत्पादन काय? 2 महिने लागते। हां, पुढे उत्पादन काय भेटेल, मार्केट काय भेटेल ते आपल्याला माहीत नाही, परंतु नेहमीच्या अनुभवाच्या बेसवरती इथं काय उत्पादन निघेल 30 गुंठ्याला? सध्या तसं काही सांगता येणार नाही, कारण आता मार्केटवर राहते, वरी वातावरणावर राहते, ह्यालाही रोग येतात, करपा येते, पुढे आता हिवाळा वगैरे आहे त्या दृष्टिकोनातून तसं अंदाज काही सांगता येणार नाही। तसं सध्या काय भाव चालायचा? आता सध्या आता 300 ते 500 रुपये कॅरेट चालू आहे 12 किलो। ह्या 30 गुंठ्यामध्ये जर तुमचं जेमतेम मिडियम प्रकारचं उत्पादन भेटणार असेल तर या ठिकाणी किती कॅरेट निघेल मला एका वेळेला? एका वेळेला 20 कॅरेटचे पुढं। सध्या जी भाव चालले त्या हिशोबानं कमी अधिक 6-1 हजार रुपये एका तोड्याला होतात। मग एक तोडा तोडल्याच्या नंतर दुसरा तोडा यायला किती दिवस लागते? 8 ते 10 दिवस 12 दिवस म्हणजे आसपास आठवड्याच्या
महिन्यामधून 3 तोडे तरी जी होतात, आणि ते किती चालते पुढे, किती महिन्यापर्यंत? आता त्याला ठेवलं तसं आहे, 4 महिने चालते, 6 महिने चालते. बरं, आता यापूर्वीचा का अनुभव तुमचा ह्याचा? आता महागाव होतं त्यावेळेस 1 लाख रुपये झालेत, 15 गुंठे रान होतं, कारण मार्केट चांगलं भेटलं मला, सुरुवातीपासून ते काढेपर्यंत मार्केट चांगलं भेटलं. बरं, आता हे जे तुम्ही सुरुवातीला ठिबक आणि मल्चिंग केले, ह्याचा खर्च काय आला? तुम्ही ह्याच्याला खर्च नाही आहे, परंतु जर एखाद्याला करायचं असेल तर खर्च काय आला? आता हे माझं 1 एकर होतं, 1 एकरसाठी 6 बंडल लागलेत, ते 1700 रुपयाला 1 बंडल भेटला. 1700 रुपयाला 1 बंडल, 6 बंडल लागले आणि 1 एकरला, आणि मल्चिंगला अंतरण्यासाठी 800 रुपये बंडल, म्हणजे रोजगार. हां, त्यानंतर बेसल डोस टाकलं होतं मी, माझं नियोजन टरबूज लावायचंच होतं पावसाळ्यामध्ये, ते पावसामुळं आणि पाणी थांबते जमिनीला म्हणून त्यासाठी नंतर जोडका लावलो. जोडक्यामध्ये तेवढं काय. आणि ठिबकचा खर्च? ठिबक पूर्वीच केलेला आहे, पण याचं नवीन करायचं म्हणलं तर तुम्ही एकरला किती खर्च आला? 1 एकरी 7 बंडल लागतात. तुम्ही 1000 रुपयेच वापरू शकता आणि ते महागाचं वापरू शकता. बरं, आता हे पीक कुठलं आहे म्हणून? आवरा. आवरा, आणि ते समोर जे दिसतंय ते आवराचं आहे, ते येलाच आहे. काय दोन्हीमध्ये फरक? काही फरक काय नाही, ते शेंग थोडीशी अलग राहते. हां, मार्केट कोणत्याला सेम तसंच आहे सारखं. आणि तुम्हाला शेती शेतकऱ्याला सोयीस्कर कोणतं पडतं हे का? ते पडते. मग ते लावण केले तर हे शेतकऱ्याला सोयीस्कर पडते, उत्पादन तसंच मिळतं, सेमच आहे, त्याच्यामध्ये कष्ट जास्त आहेत. मग तसं लावण्यामागलं कारण? नाही, त्याच्यामध्ये लावून बघा म्हणून मी सुरुवातीला पहिले फर्स्ट वेळेस लावलेली आहे. हां, म्हणजे अनुभव म्हणून किती केला का? बरं, मग ते त्याच्यापेक्षा उत्पन्न मला हेच चांगलं वाटलं. बरं, त्या याचं वय किती आहे? त्याचं ते जुलैमध्ये लावलेलं आहे. आता पण थोडे किती झाले त्याचे? 4-5 झालेले आहेत, 5-6 झालेले आहेत. पावसामुळं फळधारणा झालेली नाही. हां, मग त्याचा आत्तापर्यंतचा अंदाजे बजेट किती पट्टी झाली? आत्तापर्यंत काय सांगता येणार नाही त्याचा. आता तरी अंदाजा हिशोब तुम्ही मारला नाही, अचानक विचारतो मी, पण अंदाजा आतापर्यंत 20,000 रुपये झाले, त्याच्यामध्ये काय पुरेपूर फायदा भेटला नाही मला. बरं बरं, आता बरेच लोकांना भाजीपाला करायचो, एक संदेश, एक टिप्स, एक सल्ला, की बऱ्याच लोकांना भाजीपाला करायचे, काही शेतकऱ्याचे तरुण मुलं असतात, तुमच्याकडे जुन्या बऱ्याच दिवसापासूनचा भाजीपाला हे असेल, आणखीन कुठला असेल, अजून कुठला असेल, तर बागायती किंवा खास करून भाजीपाल्याची शेती करायची असेल, तर तरुण पिढीला ज्यांनी नवीन सुरुवात करून आहेत त्यांना काही सल्ला? नाही, बिलकुल करावं. करावं करावं, पण त्याला त्यातला काय रिस्क काय आहेत? नाही, रिस्क कसं आहे, वातावरणावर आहे. आपण जसं स्वतःची काळजी घेतो तसं जर पिकाची काळजी घेत राहिलं तर त्याच्यामध्ये फायदा आहे. थोडं आम्ही नेहमी जी शेती करत आहोत, वेळ भेटेल तसं यायचं नाही, चालणार नाही त्या पद्धतीने केलं तर? नाही नाही, त्याला टाइम द्यावाच लागणार. म्हणजे तुम्हाला भाजीपाला करायचं तर वेळ द्यावाच लागेल, द्यावाच लागणार, तरच तुम्ही सक्सेस. आम्ही लावलो, कुठं गेलो, रोग आलं, रोग येण्याच्या पूर्वी जर आपण त्याच्यावरती उपचार केलो तर पुढं फायदेशीर होईल. ठीक आहे, चालतंय, धन्यवाद.